नमस्कार आईच्या या पत्रकार परिषदेक तुमचे सगळ्यांचे स्वागत। हालीच आमच्या मनाधिक मुख्यमंत्र्यान डॉक्टर प्रमोद सावंतान मोले अभयारण्याच्या वाठारान एक बायोडायवर्सिटी पार्क इनॉग्रेट केल्या आणि बर्ड फेस्टिवल पक्षी महोत्सव ताचेय बीन उद्घाटन केला। दुसरी गजाल म्हणल्यार हाचोच विरोधाभास जर आमी घेतलो जाल्यार काल डॉक्टर प्रमोद सावंतान आणि बीजेपी राज्य कार्यकारिणीन एक निर्णय घेतला, एक ठराव घेतला की ते जे तिनूय प्रोजेक्ट येवपा आसा, रेल्वे डबल ट्रॅकिंग, ट्रान्समिशन लाईन, हांका ते पुराय सपोर्ट करतले आणि हे गोयाच्या बऱ्या खातीर प्रोजेक्ट असा असे ते म्हणता। जेन्ना ह्या तिनूय प्रोजेक्टांक पुराय गोयातल्यान विरोध जाता तेन्ना आमचे मुखेलमंत्री वो स्टेटमेंट करता हाजे वयल्यानूच आमकां कळटा की तांकां गोयाचे आनी गोयकारांचे कितले पडला ते। जेन्ना प्रमोद सावंत हे स्टेटमेंट करता तेन्ना आमकां कळटा की फक्त बीजेपीच्या हायकमांडाक जे दिल्लीन बसून ऑर्डरी सोडटा तांकां खुश करपा खातीर ते असले स्टेटमेंट्स करता आनी काल तांच्यांनी तेच केले। परत गोयकारांचे कांयच आयकनासतना गोयकार ज्या प्रकल्पा खातीर विरोध करता, गोयकारांक गोंय जे कोल अप करपाचे ना तेच प्रकल्प मुखार व्हरून गोंयान कोळसो हाडून गोंयाक कोल हब करून गोंय काबार करपाचे ठराव काल बीजेपीन घेतल्या। आमकां दिसता की डॉक्टर प्रमोद सावंत हे आज पर्यंतचे सगळ्यांत युजलेस मुखेलमंत्री आणि हे हांव मुद्दम जाऊन कित्याक म्हणटा, कारण गोयकारांचो गोया संबंधाचो ते कांयच विचार करना। मुखेलमंत्री ह्या नात्यान तांचो पयलो तांची पयली ड्युटी जी आसा ती म्हणल्यार गोंयचे हित राखपाचे आणि आमी हांगा पळयता जाल्यार ते फक्त हायकमांड जे कितें सांगता तितलेच करता आणि त्या खातीर गोंयचे मुखेलमंत्री जावपाचो तांकां मात्तूय अधिकार ना। ते युजलेस मुखेलमंत्री गोंयातले आतां पर्यंतचे अशें आमकां दिसता। बर्ड फेस्टिवल जेन्ना प्रमोद बाबान उद्घाटन केले तेन्ना हांव विचारपाक सोदतां की तांच्यांनी मोल्या ज्या दिसा थंय ते हे उद्घाटन करपाक आशिल्ले तेंच्यांनी कितले पक्षी पळयले। प्रमोद बाबालो एक फोटो सध्या व्हायरल चल्ला, एक गोवो रेडो, शिमिटाचो गोवो रेडो त्याच्या सायडीन उबो राहून त्यांच्यांनी फोटो काढला आणि हो गोवो रेडो त्या बायोडायवर्सिटी पार्कान ज्याचे उद्घाटन त्यांच्यांनी हालीच केला तातून असा। कोणी जर मोल्या ट्रॅव्हल करता, उसगावच्यान जर मोल्या कोणी वता जाल्यार मुद्दम जाऊन पया, वता असताना तुमकां जंगल दिसतले आणि मदींच डाव्या सायडीन तुमकां ही बायोडायवर्सिटी पार्क दिसतली हायवेचेरूच। म्हणजे आमी जंगल मोडून, जंगल काबार करून, झाडां मारून थंय काँक्रिटाचे जंगल तयार केला आणि तुम्ही जर सारखे लक्ष देऊन पळयले जाल्यार ह्या बायोडायवर्सिटी पार्का कडेन पावच्या 50 मीटर आयल्यान एक रस्त्यार हायवेचेर बोर्ड असा बायसन क्रॉसिंग म्हणून, म्हणजे थंय गवे रेडे रस्तो क्रॉस करता।
जय आमका खरे गवेरडे पोवपाक मिळू शकता थय प्रमोद बाबान शिमिटाचे गवेरडे हाडून बसयल्या, बायोडायवर्सिटीची फकणां करून उडयल्या। कारण भर जंगलान जेन्ना ते अशे काँक्रिटाचे जंगल उभे करता तेन्ना कळटा आमकां की तांकां जंगलाचे झाडांचे आणि आमच्या जैववैविध्येचे म्हणजे बायोडायवर्सिटीचे कितले पडला ते। आणि त्याच खातीर आम्ही म्हणता की हे प्रमोद सावंत हे एक युजलेस सीएम। हे असले फेस्टिवल ऑर्गनायज करचे पहिली प्रमोद सावंतान लक्ष घालचे की जे मोलेचे फॉरेस्ट आम्ही डिस्ट्रॉय करपाक वता थंय वचून तुम्ही हे बर्ड फेस्टिवल ऑर्गनायज करता, फाल्यां थंयच्यान थंयच्या पक्षांक झाडांत आसपाना तेन्ना तांची कितें परिस्थिती आसतली ती। हे असले फेस्टिवल हे एक फार्स जाल्या बीजेपी खातीर, आनी हे बीजेपीच्या कांय कार्यकर्त्यांक त्यांच्या कांय बऱ्या मागप्यांच्या बऱ्या खातीर हे असले फेस्टिवल ऑर्गनायज करता। हातूंत तांकां बायोडायवर्सिटी जावं पक्षी वाचोवपाचे जावं गोंयांत आनी कितें बरें करपाचे असले कांयच तातूंतल्यान साध्य जायना अशें आमकां जाणून येता। निमाणे कडेन प्रमोद बाबाक परत एकदां याद करून दिवपाक सोदता की गोंयभर लोक ट्रान्समिशन लायन मोलेच्या जंगलांतल्यान नाका म्हणटा, गोंयभर लोक गोंयांत कोळसो हाडूं नाका म्हणटा, गोंयभर लोक रेल्वे डबल ट्रॅकिंग करून कोळशा खातीर हे प्रकल्प आमकां गोंयांत नाका म्हणटा। प्रमोद बाबाक मागता तांचे कडेन की तांच्यांनी हे लोकांचे आवाज आयकचे आनी पपेट सावंत जावपाचे बंद करचे। कारण आमकां जाणून येता की तुम्ही फक्त तुमच्या हायकमांड तुमचे जशे तुमकां नाचयता तसे तुम्ही नाचपाक लागल्या आणि तुम्ही एक पपेट म्हणल्या खाम सूत्री जाऊन पडल्या। देव बरे करू। आमची तयारी असा, आमची मिटिंग चालू असा सध्या, आणि जेव्हा इलेक्शन डिक्लेअर जातले त्याच्या रोकडेच आम्ही आमचे बाकीचे ऍक्शन प्लॅन अनाऊन्स करतले। ते हा एट प्रेझेंट तुका सांगू शकना, जसे इलेक्शन डिक्लेअर जाता ताजे प्रमाणे आम्ही तुका सांगता। म्युनिसिपालिटी डेफिनेटली, कारण आमचे सध्या वीज आंदोलन गावागावांत चालू असा, म्युनिसिपालिटींनी चालू असा आणि आमकां बरो प्रतिसाद मेळटा आणि लोकांक कितें तरी बदल जाय। आम्ही जे पळयता सध्या की पेट्रोलाचे प्रायसीस वाडटा, आता इलेक्ट्रिसिटी प्रायस वाडपाचे असा, हे सगळे लोक विटल्या आणि लोकांक आता कळपाक लागला की हे आमचो पैसो लोकांचो पैसो जो टॅक्साच्या थ्रू आम्ही सरकाराक दिता तो पैसो लुट्टा, तो पैसो परत लोकांकडे पर्यंत येना आणि हो पैसो कसो दुसऱ्या पार्टीतल्यान आमदार विकते घेवपा खातीर बीजेपी वापरता हे लोक आता जाणा झाल्या आणि लोक या फावट नक्कीच बदल करून हाडटले। आम आदमी पार्टीचे बाणावलेचे झेडपीचे सीट ऑलरेडी आमकां लोकांनी दिला, लोक मुखारूय बरे विचार करतले आणि म्युनिसिपालिटीनूय आमकां बरो तेको दितले अशें आमकां दिसता।